नमस्कार, मी सुभाष बडे. इजी क्लास लर्निंग मॅनेजमेंटमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इजी क्लासमध्ये इव्हॅल्युएशन मेनूमधील अटेंडन्स, अटेंडन्स रिपोर्ट, टेस्ट, फीस, डेली इन्स्ट्रक्शन, एक्झाम शेड्यूल, मंथली, इयरली इव्हेंट्स कसे अपलोड करावेत. हे अपलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही इजी क्लास लॉग इन केलेलं असणं आवश्यक आहे. लॉग इन करताना तुम्ही HM प्रिन्सिपल किंवा टीचर स्टाफ फॅकल्टी या रोलने तुम्ही लॉग इन करणं अत्यंत आवश्यक आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये विद्यार्थी अपलोड करणंही अत्यावश्यक आहे. विद्यार्थी अपलोड करण्यासाठी एक्सेल फाईलद्वारे आपल्याला विद्यार्थी अपलोड कसे करावेत हा व्हिडिओ किंवा सरळचे विद्यार्थी डायरेक्टली ॲपमध्ये कसे लिंक करावेत अशा प्रकारचे इजी क्लासचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हेल्प मेनूला तुम्ही क्लिक करून त्याचा फायदा घेऊ शकता. चला तर मग आपण ओपन करूया इजी क्लास ॲप. आता आपण इजी क्लासच्या होमपेजवरती आहोत. इथे आपल्याला इन्स्टिट्यूट नेम दिसत आहे. आपल्याला डेली इन्स्ट्रक्शन म्हणजे रोजच्या सूचना पाठवण्यासाठी इव्हॅल्युएशन मेनूला क्लिक करायचं आहे. इव्हॅल्युएशन मेनूला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डेली इन्स्ट्रक्शन नावाचा एक ऑप्शन दिसत आहे. पण डेली इन्स्ट्रक्शन ज्या स्टँडर्डसाठी, ज्या बॅचसाठी पाठवायची आहे ती ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला क्लास सेटिंगमध्ये जाऊन कन्फर्म करायचं आहे की आपण ॲक्टिव्ह केलेलं आहे का. मला 8C या डिव्हिजनला ॲक्टिव्ह ऑलरेडी आधीच केलेलं आहे. या ठिकाणी 8C डिव्हिजनला मला डेली इन्स्ट्रक्शन पाठवायची आहे, तर मी आत्ता ती ॲक्टिव्ह करून घेतलेली आहे. यानंतर डेली इन्स्ट्रक्शन मी ओपन करत आहे. इथे प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मात्र आपल्या इथे डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आजची डेट 2 ऑक्टोबर या ठिकाणी मी क्लिक केलेली आहे. डेली सिलेक्ट इन्स्ट्रक्शन टाईप, यामध्ये कॉमन स्कूल इन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना शाळेमधील जर एखादी इन्स्ट्रक्शन सूचना पाठवायची असेल तर हा ऑप्शन आपल्याला वापरावा लागतो. स्पेसिफिक क्लास इन्स्ट्रक्शन म्हणजे समजा 8 स्टँडर्डच्या सर्व डिव्हिजनला जर एखादी सूचना पाठवायची असेल तर मात्र स्पेसिफिक क्लास इन्स्ट्रक्शन आपल्याला वापरावा लागतो. स्पेसिफिक बॅच इन्स्ट्रक्शन म्हणजे 8वीच्या वर्गात एखादी विशिष्ट बॅच डिव्हिजन असेल तर त्या डिव्हिजनपुरतीचं एखादी जर आपल्याला इन्स्ट्रक्शन पाठवायची असेल, सूचना द्यायची असेल तर मात्र आपल्याला स्पेसिफिक बॅच इन्स्ट्रक्शन ऑप्शन वापरावा लागेल. आपण या ठिकाणी कॉमन स्कूल इन्स्ट्रक्शन आज मी टाईप इथे सिलेक्ट केलेला आहे. इथे आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती हॉलिडे अशा पद्धतीने आपण इथे टाईप करूया. अशा पद्धतीने मी इथे इन्स्ट्रक्शन टाईप केलेले आहे आणि टाईप केल्यानंतर इथे सबमिट बटन आपण क्लिक करायचं आहे आणि ते व्हॅल्यू इन्सर्टेड आणि अपलोड या ठिकाणी 1 हा आपला नंबर दिसतो, यालाही क्लिक करायचा आहे. इथे अपलोड झालेला आहे, याला ओके करायचं आहे. यानंतर मात्र आपले डेली इन्स्ट्रक्शन सबमिट झालेले आहे आणि आपल्याला ती या ठिकाणी दिसत आहे की आपण आत्ता इन्स्ट्रक्शन टाईप केलेली. तर अशा पद्धतीने तुम्हीही करून पहा, तुम्हाला अगदी सहज जमेल. धन्यवाद.